प्लीज सब्सक्राइब, थैंक यू। मुलानो कसे आहात? धमाल करता है ना? खूब खेळा, खूब मज्जा करा। आज आपण डेज इन द वीक म्हणजेच आठवड्यातील वार यांच्याबद्दलची माहिती जाणून घेऊया। देर आर 7 days इन अ वीक। एका आठवड्यामध्ये किती दिवस असतात? 7। या प्रत्येक दिवसाला ओळख असावी म्हणून एक वेगळं नाव देण्यात आलेलं आहे। याला इंग्रजीमध्ये नेम ऑफ द डे किंवा मराठीमध्ये वार असं म्हणतात। पूर्वी याला वासर असंही म्हटलं जायचं। फार प्राचीन काळापासून माणसाला आकाशातील ग्रह गोल आणि त्याचे पृथ्वीवर होणारे परिणाम याच्याबद्दल कुतूहल होतं आणि त्या दृष्टीने त्याने आपला अभ्यास चालू ठेवला होता। त्या काळामध्ये माहिती असलेले आकाशातील गोल म्हणजेच सेलेशियल बॉडीज, सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र आणि शनी, इंग्रजीमध्ये यांनाच सन, मून, मार्स, मर्क्युरी, जुपिटर, व्हीनस आणि सॅटर्न अशी नावं आहेत। आर्यभट्टाने केलेल्या अभ्यासानुसार प्रत्येक दिवसामध्ये 24 होरे म्हणजेच तास असतात। प्रत्येक तास हा या 7 गोलांपैकी एकाशी निगडीत असतो। ज्यावेळी सूर्योदय होतो त्या तासामध्ये जो ग्रह गोल असेल त्याच्या नावावरून त्या दिवसाला नाव दिले जाते। ही नावं देताना या ग्रह गोलांची लॅटिन, ग्रीक, जर्मॅनिक या भाषांमधील सुद्धा नावं वापरली गेली आहेत। संडे हा आहे सन म्हणजेच सूर्याचा दिवस, याला मराठीत म्हणतात रविवार किंवा आदित्यवार। संडेला मराठीत रविवार म्हणतात किंवा आदित्यवार पण म्हणतात। मंडे हा आहे मून म्हणजेच चंद्राचा वार, म्हणून याला मराठीत म्हणतात सोमवार। मंडेला मराठीत सोमवार म्हणतात। ट्यूसडे याला मराठीत म्हणतात मंगळवार। ट्यूसडेला मराठीत मंगळवार म्हणतात। वेनसडे याला मराठीत म्हणतात बुधवार। वेनसडेला मराठीत बुधवार म्हणतात। थर्सडे याला मराठीमध्ये म्हणतात गुरुवार। थर्सडेला मराठीत गुरुवार म्हणतात। फ्रायडे याला मराठीत म्हणतात शुक्रवार। फ्रायडेला मराठीत शुक्रवार म्हणतात। सॅटरडे याला मराठीत म्हणतात शनिवार। सॅटरडेला मराठीत शनिवार म्हणतात। ट्यूसडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे ही नावं लॅटिन, जर्मॅनिक आणि ग्रीक या भाषांमधून घेतलेली आहेत। अशा प्रकारे इंग्रजी डेज ऑफ द वीक आणि मराठी वार या दोघांची सुद्धा अतिशय योग्य रीतीने सांगड घातली गेली आहे। थँक्यू। प्लीज सबस्क्राइब।